आणि ही भावना मला सगळीकडे दिसते, कारण नक्की भांडण कोणाशी होतं, काय होतं त्यांचं, हे अजूनही समजायला कठीण आहे. जर आपली पहिली सभा आपण बघितली असेल, आपले होर्डिंग बघितले असतील, डीड यू नो कॅम्पिंग सुरू केलं ते बघितलं असेल, किंवा उद्धव साहेबांची पहिली प्रेस कॉन्फरन्स बघितली असेल, कुठेही कुठच्याही पक्षावर टीका न करता आपण आपलं काम सुरू केलं. खरं म्हणजे ह्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या असतील, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, डीएमसीची निवडणूक असेल, ठाण्यात असेल, नाशिकमध्ये असेल, ह्या ज्या निवडणुका असतात, खासदार साहेब भरती आहेत, लाडके खासदार आपले आलेले आहेत, जरी तुम्ही लोकांमध्ये असले तरी तुमचं स्थान वरती आहे. तर ह्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत, या काही राज्याच्या निवडणुका नाही आहेत किंवा देशाच्या निवडणुका नाही आहेत, या काही मोठ्या पॉलिसीवर बोलण्यासाठी निवडणुका नाही आहेत की तुमची विचारधारा ही आहे, आमची विचारधारा ही आहे. ह्या निवडणुका ज्या असतात ते शहरांमध्ये होणाऱ्या निवडणुका असतात, नगरसेवकांसाठी निवडणुका असतात, वॉर्डात काय काम झालंय ते बोलण्यासाठी निवडणुका असतात. आणि तसंच शिवसेनेची जी प्रेस कॉन्फरन्स असेल, सभा असेल, आपले जे होर्डिंग होते, शिवसेनेने जे जे काम गेल्या 20 वर्षात केलं असेल, गेल्या 15 वर्षात केलं असेल, गेल्या 5 वर्षात केलं असेल, ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आणि कुठच्याही राजकीय पक्षावर टीका केली नाही. तुम्हालाही आठवत असेल, कारण टीका करण्यासाठी आपल्याला वेळच नाही. एवढी कामं आपण केली आहेत, महानगरपालिका गेल्या 5 वर्षांनी जरी बोललो आपण, कारण शिवसेना आणि मुंबई हे नातं खूप जुनं आहे, 50 वर्षापूर्वीचं नातं आहे. शिवसैनिक जरी म्हटला, तुम्ही जसे माझ्या समोर बसलाय, मी तर युवासेना प्रमुख आहे, मी कधी कधी घरी असतो, पण तुम्ही गल्लोगल्ली फिरत असता, रस्त्यावर फिरत असता, आणि मी माझ्यापेक्षा तुम्ही सांगितलेलं बरं असतं की कोणाला कधी रात्री अपरात्री जर मदत लागली, दिवस ठेवण्याची जी मदत लागली, तर धावून पळून जो पहिला जातो मदतीला, त्याची ओळख म्हणजे शिवसेना आणि तो खरं शिवसेना. मुंबई बाबत कधी बॉम्ब्लास्ट झाले, कधी होऊ नये पण झाले, कधी मुंबईत पूर आला, कधी काही अडचण आली, तर पहिला अँब्युलन्स घेऊन धावून जात असतो, किंवा रक्तदानासाठी जो लाईन लावतो तो म्हणजे आपला शिवसैनिक असतो. आणि ही खरी मुंबई. किती कामं म्हणजे सांगायची, तरी किती मोजून दाखवायची, कुठपासून सुरू करू मला कळत नाही. जर गेल्या 5 वर्षातला जरी आपण इतिहास घेतला, बीएमसीने काय काय केलं, ज्या समोर आपल्या उभे राहून विचारतात की तुम्ही शिवसेनेने काय केलं, कुठून करून सुरू, तुम्ही सांगा. आणि मग मी जे काही सांगणार आहे त्याला मी चॅलेंज देऊन सांगतो, एकही गोष्ट मला खोडून दाखवा, मी इथून चालून झालं तयार. शिक्षणाचा जर विचार केला आपण, आणि हे सगळ्या गोष्टी आपण जाणण्यासारख्या आहेत, ऐकण्यासारख्या आहेत. मी मुद्दामून या प्रत्येक सभेत सांगत असतो की आपण जी काही कामं केली ती अभिमानाने केली आहेत, आणि म्हणूनच ते डीडीओचं कॅम्पेन मी सुरू केलंय, ते का केलं हेही सांगणार मी आपल्याला आज. कारण काही आपण आज मुंबईकर म्हणून मतदान कोणाला करायचं असं ऐकायला आलं, काही शिवसैनिक म्हणून आलात, शिवसैनिक म्हणजे महिला आघाडी आहेच, युवासेना आहेच, भारतीय विद्यार्थी सेना, भारतीय कामगार सेना, स्थानिक लोकाधिकार समिती, जेवढी शिवसेनेची अंगीकृत संघटना आहे तेवढी सगळे तुम्ही प्रचाराला जाणार आहात. आणि मग समोरून जर तुम्हाला विचारलं कोणी की शिवसेनेने नक्की काय केलं, तर हे आपण अभिमानाने सांगू शकतो की ह्या गोष्टी केल्यात, वेळ पुराने एवढ्या गोष्टी केल्यात. शिक्षणाचं जर आपण घेतलं, बीएमसी मधून जर काय आपण केलं असेल, तर महानगरपालिकेचे आपल्या 1231 शाळा आहेत, 3,90,396 विद्यार्थी आपल्या शाळेत शिकतात. किती भाषेत शिकतात? मराठी आहे, हिंदी आहे, उर्दू आहे, गुजराती आहे, इंग्लिश, सेमी इंग्लिश, तमिळ, तेलुगू, कन्नड, ज्या ज्या भाषा मुंबईत बोलल्या जातात त्या त्या भाषेत आपण शिकवतो. पण अभिमानाची गोष्ट ही आहे की आपण शिक्षण पद्धती अजूनही जुनी तशीच ठेवली नाहीये. आपण या वर्षी 181 शाळांना रेनोव्हेशन करतोय, म्हणजे नवीन कॅन्टीन, नवीन बाथरूम आणि नवीन वर्ग सगळ्या विद्यार्थ्यांना देतोय. ही अभिमानाची गोष्ट आहे. एका वेळी एवढे रेनोव्हेशन कुठच्याही शहरात झाले नसतील तेवढ्या रेनोव्हेशनचं काम आपण हाती घेतलंय. 480 शाळा आपल्या महानगरपालिकेच्या आपण व्हर्च्युअल क्लासरूमच्या द्वारे जोडले आहेत, म्हणजे एक शिक्षक 480 वर्गांबरोबर बोलू शकतो, बघू शकतो काय चाललंय आणि शिकवू शकतो. आज आपण ह्या मिनिटाला जे बोलतोय, 18,000 विद्यार्थी
टॅबवर शिकत आहेत, पाच की सहा वेगळ्या भाषेमध्ये, हिंदीत आहे, मराठीत आहे, गुजरातीत आहे, उर्दू मध्ये, इंग्लिश मध्ये, सेमी इंग्लिश मध्ये. आणि टॅब बघायचं कसं असतं, आपला टॅब कोणाचा फोन आहे का, अशा फोनच्या साईज मध्ये. महानगरपालिकेचा थोडा मोठा असतो पण शिवसेना जो टॅब देते तो एवढ्या फोनच्या साईज मध्ये. आपण जे जे अभ्यासक्रम आहे, जो काही अभ्यासक्रम असेल, मग बालभारती असेल, कुठची जी वह्या पुस्तकं असतील, त्यांना सगळ्यांना स्कॅन करून त्याच्यात टाकलेले पूर्ण टेक्स्टबुक. म्हणजे एरवीकडे आधी 5-6 वर्षापूर्वीकडे विद्यार्थ्यांच्या पाठीवर नोटबुक्स आणि टेक्स्टबुक्स याचं ओझं होतं. या टॅब्समुळे महानगरपालिकेच्या शाळेत जे विद्यार्थी जातात त्यांच्या पाठीवरचं ओझं आपण 5 किलोनी कमी केलंय, ही मला अभिमानाने सांगण्यासाठी गोष्ट वाटते. सेकंडरी स्कूलमध्ये ज्या मुली शिकतात त्यांच्या 162 शाळेमध्ये आपण सॅनिटरी पॅडचं वेंडिंग मशीन अवेलेबल सुरू केले या वर्षीपासून. वार्षिक हेल्थ चेकअप आहेच, कितीतरी गोष्टी आपण शाळेमध्ये करतो. शंकर महादेवांसारखे मोठे संगीतकार आपल्या शाळेमध्ये येऊन संगीत शिकवत आहेत. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आपण मुंबईसाठी केली. फिफा सारखी आंतरराष्ट्रीय फुटबॉलची जी संघटना आहे ती आपल्या शाळेमध्ये येऊन, कुठच्याही इतर शाळेमध्ये नाही, प्रायव्हेट शाळेमध्ये नाही, पण मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जाऊन फुटबॉल शिकवणार आहे. मला वाटतं हे खूप मोठं आपलं अचीवमेंट असेल आणि हे आपलं खूप एक चांगलं काम झालेलं असेल. जॅकी भगवानी बरोबर कसरत नावाचा एक कार्यक्रम सुरू केलेला आहे. पीटीचे जे क्लासेस असतात, हात वरती करा, हात बाजूला करा, हात खालती करा, ते सोडून विद्यार्थ्यांना स्पोर्ट्सच्या दिशेने थोडं आणणं, व्यायाम कसा करायचा, चांगला व्यायाम कसा करायचा, नक्की काय खायचं, कसं खायचं, हे आपण शिकवतोय. म्हणजे पुढचा जो मुंबईकर असेल, जो महानगरपालिकेतल्या शाळेतून पुढे जात असेल, तो स्वतःच्या फिटनेसकडे पण लक्ष देतो. चांगली एक स्वस्थ मुंबई, आपण चांगलं एक फिट मुंबई करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून हे सगळं आपण महानगरपालिकेच्या शाळेतून करतोय. कारण माझं स्वप्न एकच आहे की प्रायव्हेट शाळा जसे आहेत, मुंबईत इंटरनॅशनल स्कूल येतात, मोठ्या मोठ्या शाळा येत आहेत, पण त्यांना जर टक्कर द्यायची असेल, जर सामान्य मुंबईकरांना जर चांगलं शिक्षण द्यायचं असेल, तर आपली महानगरपालिकेतली शाळा ही नुसतं देशातली नाही, नुसतं शहरातली नाही, तर जगातल्या चांगल्या शाळा असतील त्यांच्याबरोबर आपण कॉम्पिटिशनला आणू. आरोग्यसेवेचं जर घेतलं आपण, आरोग्यसेवा जर बघितली आपण, तर मुंबईत साधारण मुंबई महानगरपालिकेचे 13,500 हॉस्पिटलचे बेड्स आहेत. मी काही आठवड्यांपूर्वी गुगल करत होतो की कुठची महानगरपालिका असेल या देशात आपल्या की एवढे सारे आपले हॉस्पिटलचे बेड्स असतील. अभिमानाची गोष्ट ही आहे की दुसरी कुठचीही देशातली महानगरपालिका आपल्या महानगरपालिकेला टक्कर नाही देऊ शकत, कारण आपली मुंबई महानगरपालिका हे जास्तीत जास्त हॉस्पिटलचे बेड्स आपल्याकडे आहेत. 13,500 बेड्स आहेत, 3,000 या पुढच्या 2 वर्षात अजून आपण आणतोय. साधारण 1,44,000 वार्षिक पेशंट येतात आपल्या, प्रत्येक वर्षी येतात आपल्या मुंबईत. मुंबईतले असतील, इतर देशातले असतील, जगभरातले असतील, पण मुंबईकरांना आशीर्वाद देऊन बरे होऊन पुन्हा आपल्या गावी जातात. असे 1,50,000 पेशंटना मुंबईचे रुग्णालय आपण बरे करून देतो. जेनेरिक मेडिसिनचे दुकानं आहेत, ते आपल्याला गल्लोगल्ली काढायचे. मेडिकल व्हॅन आपल्या दारी, औषध आपल्या दारी, हे आपल्याला सुरू करायचं. कॅथ लॅब मुंबईत सुरू केले, मॉलिक्युलर लॅब सुरू केले. म्हणजे मुंबईकरांना कधी काही बरं वाईट होऊ नये, पण जर झालंच तर त्यांच्या गल्लीत आरोग्य सेवा असेल असा आपण प्रयत्न करतो. टेलिमेडिसिनचा प्रयत्न आणि प्रयोग आपण पहिला सुरू केला आणि आता इतर शहर आपल्या मागून सुरू करतात. मुंबई एक नेहमी असं शहर राहिलेलं जे रस्ता दाखवतो, रस्ता पुढे नेतो, देशाला एक मार्ग दाखवतो. आणि जे काही आपण केलेलं आहे देशातलंच नाही तर जगातलं आपण जर काही चांगलं करण्याचा प्रयत्न केला असेल तर आपण मुंबईत तो प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यात आपल्याला यश मिळालं, ठणठणीत यश मिळालं. जर आपल्याला आठवत असेल मोठा विषय असतो पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा, आपण जे रस्त्यावर बसलेला आहात कधी कधी रस्ते आपण बघत असाल खोदलेले असतात, रस्ते आपण सुधारण्याचा प्रयत्न करतो, पण रस्ते सुधारताना आपण बघतो की खोदकाम सुरू असतं आणि एक पाईपलाईन येते, दुसरी पाईपलाईन येते, तिसरी पाईपलाईन येते, नक्की काय झालं आपल्याला कळत नाही, पण रस्ता खोदलेला असतो. पण रस्त्याच्या खालती जो उतरतो आणि डीएमसीचा जो कामगार काम करतो त्याला माहिती असतं, कारण मी जे बघितलेलं आहे, खासदार साहेब आपण सोबत फिरलेलो रात्री 1:30 फिरलेलो आहे, पांडुरंगजी आपण होतात, बागलकरजी आपण होतात माझ्यासोबत, 1:30-2:00 रात्री फिरलेले, जिथे रस्ते सुधारायचे तर ते सुधारलेले आहेत, पण रस्त्याच्या खालती आपण 41 युटिलिटीजना डक्ट केलेले आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा तो रस्ता चांगला झाला असतो तो खोदायला लागला नाही असं आपण युटिलिटीज डक्ट केले. रस्त्याच्या खालती
आपल्याला अंदाज नसेल, पण जे पाईपलाईन आपण टाकलेलं आहे, जे आपल्या घरापर्यंत पाणी आणतं आणि घरापासून समुद्र पण पाणी देतं, 7,000 किलोमीटरचे लांबीचे पाईपलाईन आपण टाकले, म्हणजे मुंबई ते लंडन एवढ्या लांबीचे पाईपलाईन आपण टाकले होते आणि दरवर्षी मेंटेन करतो. या काही गोष्टी आपल्याला दिसत नाही, पण मुद्दा पण सांगावशा वाटतात. कारण काही वेळा जे लोक विचारतात, लोक म्हणजे लोकांना तसं जाणवतं, मुंबईकरांना जाणवतं की काम झालंय, मुंबई आपली पुढे आहेच. पण विरोधक जे विचारतात मजा मस्करी करायला की अरे शिवसेनेने केलं काय, ते स्वतःच्याच मजा मस्करी करत असतात. कारण शिवसेनेने जे काही मुंबईसाठी केलं, मला वाटतं ते दुसऱ्या कुठच्याही शहराने एवढं स्वतःच्या शहरासाठी केलं असेल. आपल्याला आठवत असेल, इथे खूप शिवसैनिक बसलेले आहेत ज्यांनी मागच्या वर्षीच माझ्यासोबत मराठवाड्यात काम केलेलं आहे, विदर्भात काम केलेलं आहे. मे जून आपल्याला आठवत असेल, एप्रिल मे जून गेल्या 70 वर्षातला मला वाटतं सगळ्यात जास्त भीषण दुष्काळ जर असेल महाराष्ट्रात पडलेला तर मागच्या वर्षी पडलेला. मला आठवतं आपण लग्न लावून जी दिलीत, जात पात धर्म न बघता शिवसेनेने लग्न लावून दिली. मग हिंदू धर्माचे असतील, बौद्ध धर्माचे असतील, इस्लाम धर्माचे असतील, बीडमध्येच 333 लग्न आपण लावून दिली, सार्वजनिक लग्न लावून दिली. गव्हर्नर साहेब सुद्धा आलेले आपल्यासोबत आणि आपण सर्वांनी तिथे मराठवाड्यात काम केले, शेतकरी आत्महत्या थांबवण्याचा प्रयत्न केलेला. पण जरी महाराष्ट्र दुष्काळ झळकळत असेल मागच्या वर्षी, तरी एक चांगली गोष्ट ही आहे की मुंबईला त्या दुष्काळाचा चटका बसू दिला नाही. ते म्हणजे श्रेय मुंबईकरांचं आणि बीएमसीचं, नुसतं बीएमसीचं श्रेय आहे. पाणी पुरवठ्याची जी सिस्टम असते, आपण जे धरणं बांधलेले आहेत, पाईपलाईन बांधलेले आहेत, घरोघरी पाणी जसं जातं, पाणी मुंबईकर वाचून जसे वापरतात, मला सांगण्यात गर्व आहे, अभिमान वाटतो की बीएमसीनी जे स्वतःचं धरण बांधलं, इथं कुठची दुसरी महानगरपालिका स्वतःचं धरण बांधत नाही, पण महानगरपालिका आपली मुंबईची जे धरण बांधले बाळासाहेब ठाकरे मिठोबा धरण